अखेर अनेक दिवसांपासून बंद पडलेले निप्पाणीतील ट्रॅफिक सिग्नल सुरू. बऱ्याच दिवसांनंतर आली नगरपालिकेला जाग. निप्पाणी येथे धर्मवीर संभाजीराजे चौकामध्ये 2017 साली ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आला होता. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या ट्रॅफिक सिग्नलकडे दुर्लक्ष झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते बंद अवस्थेत होते. ट्रॅफिक सिग्नल हे निप्पाणीचे शोभेची वस्तू म्हणून राहत होते. निप्पाणी तालुका हा आजूबाजूच्या खेड्यांमधील महत्त्वपूर्ण मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. निप्पाणीत मोठ्या प्रमाणात नागरिक ये जा करत असतात, त्यामुळे निप्पाणी ही मोठी बाजारपेठ आहे. शिवाय वाहनांची नेहमी वर्दळ असते. बेळगाव जिल्ह्यानंतर निप्पाणी हे मोठे शहर म्हणून ओळखले जाते. जवळच बस स्थानक असल्याने हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. अशा स्थितीमध्ये ट्रॅफिक सिग्नल बंद असणे ही गोष्ट धोकादायक ठरू शकते. या ठिकाणी नेहमी 2 पोलीस वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कार्यरत असणे अत्यावश्यक होते. चौकामधील रहदारी पाहता हे ट्रॅफिक सिग्नल कायम चालू असणे गरजेचा होता. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून वाहनधारक वाहने हाकताना पहावयास मिळत असतात. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देऊन ट्रॅफिक सिग्नल कायमस्वरूपी कार्यरत ठेवण्याची मागणी वाहनधारक प्रवाशातून होत होती. काल गुरुवार 10 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे जवळपास बऱ्याच वर्षाने नगरपालिकेला ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याविषयी जाग आली. काल गुरुवार 10 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे जवळपास बऱ्याच वर्षाने नगरपालिकेला ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याविषयी जाग आली आहे. ट्रॅफिक सिग्नल चालू झाल्यामुळे नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे निप्पाणी शहरामध्ये क्राईमचे प्रकार घडत आहेत, यासाठी CCTV कॅमेरा देखील चालू करणे गरजेचे आहे. एकंदरीत ट्रॅफिक सिग्नल चालू झाल्याने आता CCTV कॅमेरा कधी चालू होणार असा सवाल निप्पाणी नागरिकातून व्यक्त होत आहे. केवळ दसरा आणि दिवाळी या सणापुरता हा ट्रॅफिक सिग्नल न चालू राहता निप्पाणीला कायमस्वरूपी हा ट्रॅफिक सिग्नल सुरू राहावा अशी मागणी नागरिकांच्या मधून केली जात आहे.